सांगणार तिसरी आघाडी तयार झालेली आहे, तुम्ही किती जागा लढणार, विदर्भात काय वाटतं असेसमेंट तुम्हाला? खरं तर दोघांना एक कंटाळले लोक प्रचंड आम्हाला फोन येत आहे, दोनही पक्षातले आघाडीतले आणि युतीतले लोकांचे जे काही अंतर्गत मारामारी आहे आणि चांगल्या उमेदवाराला डावलण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचा फायदा निश्चितच महाशक्तीला होईल. दुसरं जनतेच्या मनात पण आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, भाजप आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही आहे, अर्थकारण त्यांचं सगळ्यांचं सारखंच आहे, अर्थकारणामध्ये काही बदल झाला नाही. धर्मामध्ये दोघंही धर्म आणि जातीचे मुद्दे घेऊनच लोकांना आतापर्यंत मतं घेता आली. आम्ही मुद्द्यावर घेऊन लोकांना घेऊन जाऊ आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही डोक्यात नसेल असा रिझल्ट आम्ही जनतेला देऊ. मला वाटतं 4 तारखेला पिक्चर पूर्ण क्लिअर होईल आणि मोठा स्फोट 4 तारखेला. तुम्हाला असं वाटेल का हा कसा काय महाशक्तीमध्ये आला? अशा प्रकारचं एकंदरीत जे काही आमच्यासोबत चर्चा होत आहे, विदर्भात खूप चांगले चांगले उमेदवार आणि चांगले चांगले मतदारसंघ आमच्या हातात आलेले दिसणार. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधातही, म्हणजे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री यांच्या विरोधातही उमेदवार देणार? बिलकुल, त्यांना तर दोघांना पहिले पाळायचं आहे. जरांगे पाटील तुमच्या सोबत येणार आहे का 4 तारखेचा दावा? जरांगे पाटील संदर्भात माझं काही बोलणं झालं नाही, राजे बोलणार त्या संदर्भात आणि ते त्याच्या सगळ्या संपर्कात. जरांगे पाटील साहेब आणि राजे यांचं मधातल्या चर्चा चालू होत्या तर ते काय मला माहीत नाही. 4 नोव्हेंबरला तुम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पाडू असं म्हटलं आहे, नेमकं काय अर्थ काढायचा आहे आणि कसं काय पाडणार? पाडणार कसं काय, म्हणजे जसं नेहमी बाकीचे पडतात तसे पडणार, पाडणार कसे? ते सगळे काय अगोदर सांगितले तर मग ते अजून जिंकून येईल. कसं आहे, उमेदवाराच्या ताकदीपेक्षा राजकारण फार महत्त्वाचं असतं. जे गणित व्यवस्थित मांडले तर ते होतं शक्य. तुम्ही 4 तारखेचा उल्लेख केला, म्हणजे 4 नोव्हेंबरला हे होणार आहे, नेमकं काय? 4 नोव्हेंबरला सगळं पिक्चर क्लिअर होईल आणि एक मोठा स्फोट तुम्हाला झालेला दिसेल 4 तारखेला. नाही, अशावर नजर ठेवायचं काही कारण नाही आहे, तेच आमच्यावर नजर ठेवत आहे, फक्त त्याच्यातले कोण चांगले आहे ते पाहू. चार तारीख तुम्ही म्हटले पण 30 तारखेला अर्ज दाखल करून सगळे शेवटची तारीख आहे म्हणून विड्रॉल होईल ना, मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होणार. बच्चू भाऊ कुठल्या मतदारसंघातून लढणार आहेत, काही मोठ्या नेत्याच्या विरोधात लढणार आहे की तुमच्या पारंपरिक मतदारसंघात? नाही, मी माझ्याच मतदारसंघातून, जेथपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत तिथून लढू. मुख्यमंत्री राजन केली साळू दीपक साळू ठाकरे गटात प्रवेश करणार, मला माहित नाही कोण राजन तेली कोण आहे. माझे आमदार आहे भाजपचे, मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली त्यामध्ये कुठंतरी पुन्हा तुम्ही माहिती द्यावं अशी चर्चा होती की मतदारसंघाचे काम होते? माझी चर्चाच झाली नाही, तुम्ही न्यूज चालवली, कशी चालवली मला माहीत नाही. मी त्या दिवशी कुठंतरी इथे होतोय, हैदराबाद नांदेडला होतोय आणि तुम्ही न्यूज चालवली, मी मुख्यमंत्र्याच्या घरी आहे. तुमचे सूत्र काही कठीण आहे, एखाद्याचा वाटोळे करून टाकायचे होते. भाजपचं राजकीय एन्काउंटर करू जरांगे पाटील, मला वाटते आता ही वेळ बोलण्यापेक्षा करण्याची आहे आणि आम्ही दोनही आघाडी आणि युतीचं दोघांचं एन्काउंटर करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.